दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण मराठी या विषयाच्या शैक्षणिक साधनाविषयी माहिती या ठिकाणी घेणार आहोत. मी विनोद जाधव लातूर. आता हा आपण महाराष्ट्र पहा. महाराष्ट्राचा नकाशा आपण कापलेला आहे, ज्यावर लिहिलेलं आहे, अभिमानानं लिहिलेलं आहे, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. मराठी भाषेची, मराठी भाषेचा गौरव या ठिकाणी केलेला आहे, कारण की महाराष्ट्राची मायबोली मराठी, राजभाषा मराठी आणि मुख्य भाषा मराठी असल्यामुळे हा महाराष्ट्र आणि मराठी भाषा यांचं नातं हे मायलेखाप्रमाणे आहे. आता शैक्षणिक साधनामध्ये, शैक्षणिक साधन आता हे एक बनवलेलं आहे, हे आहे शब्द नजर. पाहिलं तर सगळे डोळे मिटलेले दिसत आहेत तुम्हाला. ज्यावेळेस मी हे डोळे उघडे त्यावेळेस इथे शब्द आहे आई. दुसऱ्या डोळ्यामध्ये पाहिलं तर माय आणि माता, याचा अर्थ स म्हणजे समानार्थी शब्द, व म्हणजे विरुद्धार्थी शब्द, वर खाली, गरम थंड, लिंग. आपण तर माहित आहे शब्द जर आपल्या मराठी भाषेमध्ये पाहिलं तर लिंग वचन आणि विभक्ती समानार्थी विरुद्धार्थी शब्द येत असतात. लिंग गाय बैल, त्यानंतर वचन झाड झाडे, यमक जुळणारे सुद्धा शब्द यामध्ये समाविष्ट आहे. म्हणजे उघड्या डोळ्याने जर आपण जर अभ्यास केला तर नक्कीच आपल्याला हे बंद डोळे न राहता उघड्या डोळ्याने जर अभ्यास केला तर हे सगळे काही वोकॅबलरी आपल्याला पाठ होईल, शब्द संपत्ती आपली वाढेल. यानंतर ही एक पिशवी आहे कागदाची, जे की आमच्या कला शिक्षकांनी आम्हाला शिकवलेले बालाजी चव्हाण, त्याचा वापर करून आम्ही ही एक पिशवी बनवली ज्यावर आम्ही वारली पेंटिंग काढली, वारली चित्रकला काढली, जी की आपल्या मराठी भाषिक लोकांची मूळ चित्रकला म्हणायला हरकत नाही. आणि अशा प्रकारे आपण छानपैकी आकर्षक पिशव्या तयार करून आपण एक संदेश देऊ शकतो की निसर्गामध्ये प्लास्टिकचा वापर सुद्धा कमी करावा आणि कागदाच्या पिशवीचा वापर करावा. आता पहा ही काव्य पाटी. काव्य पाटी म्हणजे इयत्ता पाचवी सहावीला आपण कविता करूया म्हणून असा एक उपक्रम आहे. मग आता इथे लिहिले मी जाऊ जंगल सफरीला, पाहू आनंद निसर्गाला, हा वर काच लावलेला आहे. यावर तुम्ही जरी लेखन केलं आणि ते परत परत पुसलं तरी विद्यार्थ्यामध्ये कविता निर्माण करण्याची कला ही विकसित होऊ शकते आणि त्यांच्यामध्ये ती आवड निर्माण होऊ शकते. पुढे सगळ्यात मजेशीर साहित्य या ठिकाणी आहे, जे मी सुद्धा आंतरजालावरच पाहिलं होतं, मला ते आवडलं आणि मीही बनवलं. तसं पाहिलं तर हे काय आहे, काना वेलांटी उकार एक मात्रा दोन मात्रे. जर हे म इथे ठेवलं, मला काना मा, मला पहिली वेलांटी मी, मला दुसरी वेलांटी मी, अशा प्रकारे आपण कुठं जरी ठेवलं तर या मचा वापर अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण एका अक्षराचा काना मात्रा वेलांटी ही संकल्पना मुलांना शिकवू शकतो. दुसरं शैक्षणिक साधन आणखीन हे पहा, हे आहे शब्द खेळ. प्रश्न पडलाय मधल्या एका मुलाला हे काय आहे, मग हा शब्द खेळ म्हणजे काय, तर आपण एक असा चौकोन बनवला, यावर न स क द, जर मी हा वर फेकला क आलं तर या क पासून प्राणी कोणता, नदी कोणती, शहर कोणतं, फळ आणि फूल कोणतं, यामुळे विद्यार्थ्यामध्ये मराठी मधल्या शब्द संपत्तीची वाढ होऊ शकते असा हा खेळ सुद्धा होऊ शकतो. त्यानंतर ही एक आहे, हे काय, लहान मुलांना वाक्य कसे बनवावे, काल कसा ओळखता यावा, म्हणजे काल मी कलिंगड खाल्ले भूतकाळ, आज मी पेरू खातो वर्तमान काळ, उद्या मी डाळिंब खाईन भविष्यकाळ. वाक्य सुद्धा बनतात आणि काळ सुद्धा बनत असतो. आता हे पहा, इंग्लिश मध्ये आणि मराठी मध्ये सफिक्स प्रिफिक्स म्हणजे उपसर्ग प्रत्यय असे आहे. मग हे काय, हे अ अधिक चूक अचूक, अ अधिक मर अमर, अ अधिक शांत अशांत, अशा प्रकारे आपण उपसर्ग सुद्धा विद्यार्थ्यांना शिकवू शकतो. तसंच शब्दांची जेवढी वाढ होईल तेवढं चांगलं असतं, त्यासाठीच हे खेळ आहेत. अंक अंतर अंगद अशा प्रकारे आपण शब्द खेळू शकतो. पुढचं साहित्य बघा,
हे आहे. आठवड्यात वार असतात सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार. मग आठवड्याचे वार काल कोणता होता? समजा आता आज की आज वार आहे समजा सोमवार आज, तर काल होता रविवार, उद्या असेल मंगळवार. हे साहित्य पहिलीच्या बालवाडीच्या मुलांसाठी वारांची ओळख होण्यासाठी उपयुक्त ठरू शकतं आणि हे फिरतं चक्र असल्या कारणामुळे हे व्यवस्थित आपल्याला मुलांना त्या संकल्पना समजावून सांगता येऊ शकतात. त्यानंतर आम्ही एक नवीनच लोक या कपातून चहा पितात आम्ही याच्या पण शब्दांच्या आठ जाती शिकतो. यामध्ये पहा पहिला कप पहा नाम, दुसरा सर्वनाम, विशेषण, क्रियापद या बाजूला त्यांच्या व्याख्या लिहिलेल्या आहेत. मुलांना हसत खेळत त्याची माहिती मिळते. म्हणजे आता बघा विशेषण, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द विशेषण. आता त्यामधला जर मी काढला यामध्ये कडू आलं. आता या कडू शब्दापासून तुम्ही वाक्य निर्मिती करू शकता. कडू कारले अशा प्रकारे. नामामधला जर एखादं काढलं तर इकडं नाव आहे हर्ष आणि इकडं नाव आहे मत्सर म्हणजे भाववाचक नाम. इथं आहे मुलगा सामान्य नाम, त्याच्या बाजूला अमर विशेष नाम. अशा प्रकारे आपण शब्दांच्या जाती आणि त्याचे प्रकार उपप्रकार हे सुद्धा आपण समजावून सांगू शकतो. आता हे दोन जर मी हातात घेतले तर या दोघांचा काय संबंध आहे? पाण्याशिवाय मासा राहू शकत नाही आणि मासा हा पाण्यातच राहत असतो. परंतु या फक्त या चित्रावरच जाऊ नका. हे जर मी वर घेतलं तर यामध्ये पाण्याला समान अर्थाचे शब्द कोणते आहेत? जल, अंबू, पय, उदक, जीवन अशा प्रकारे. तसंच माशाला काय? मासा, मीन, मत्स्य, मासोळी, ईश, जश अशा प्रकारे आपण हे समानार्थी शब्द सुद्धा त्यांचे वाढवू शकतो. तसंच एक छोटस झाड केले आहे, झाडामध्ये फुलं दिसत आहेत. हे फुल काय? फुलाच्या समानार्थी शब्द कोणते? हे सगळे याच्यामधून सांगू शकतो आपण आणि आपण आपला शब्दसंपत्तीमध्ये वाढ करू शकतो. यानंतर आहे हे चक्र अलकाना आ. आचे दोन अक्षरे शब्द, आचे तीन अक्षरे शब्द, आचे आपण चार अक्षरी शब्द, पाच अक्षरी शब्द असे वेगवेगळे शब्द घेऊ शकतो आणि त्याची व्यवस्थितरित्या मुलांना त्याच ज्ञान देऊ शकतो. आता आणखीन चहाच्या कपापासूनच बनवलेलं आहे जे की इयत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी किल्ला, हल्ला, पल्ला, बिल्ला, गल्ला म्हणजे सगळे शब्द असे आपल्याला विद्यार्थ्यासमोर मांडता येतात आणि तेही एकदम आकर्षक रीत्या. यानंतर एक बनवलेलं आहे ते हे सुद्धा इयत्ता पहिलीच्या शेवटच्या पानावर जर आपण पाहिलं तर हे शैक्षणिक साधन बनवण्यासाठीची एक कल्पना आपल्या समोर येते. ही आहे 14 खडी. या 14 खडीमध्ये बघा अ पासून अह पर्यंत. यामध्ये 14 खडी का? तर ॲ आणि अ हे नवीन स्वीकारलेत आपण. त्यानंतर इथं बघा पहिल्या प्लेटमध्ये मी या ठिकाणी सांगितले 14 स्वर आहेत, 2 स्वरादी आहेत आणि 34 व्यंजन आहेत. आपण यांना असं सुद्धा सांगू शकतो यचा शब्द सांग बाळा, लचा सांग, वचा सांग, शचा सांग आणि या ठिकाणी मी नंतर स्वर, स्वराचे प्रकार, स्वरादी आणि व्यंजन, व्यंजनाचे प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामुळे मुलांना हसत खेळत 14 खडी त्याचं पूर्ण शिक्षण आणि इतकंच नव्हे स्वर, व्यंजन, स्वरादी याची सुद्धा माहिती यापासून मिळू शकते. आता हे अशा प्रकारचे कप हे तर तुम्ही अगोदरच पाहिले, यापूर्वीच्या जो काही व्हिडिओ आहे त्यामध्ये सुद्धा टाकलेत. आपण अशा प्रकारे कपामध्ये शब्द लिहू शकतो आणि त्या शब्दाच्या माध्यमातून मुलांना वेगवेगळ्या प्रकारे शब्द ज्ञान, शब्द संपत्ती वाढवू शकतो. तसेच 4थी 5वीच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो चित्र दिलेले आहे, चित्रावरून म्हणी म्हणजे हे चित्र काय सांगतं की अंथरूण आहे त्याच्या इथं दाखवलेलं आहे म्हणजे अंथरूण बघून पाय पसरावे, थेंबे थेंबे तळे साचे, हातच्या कर्णाला आरसा कशाला आणि दिव्याखाली अंधार. म्हणजे मुलं चित्र पाहून मराठीमध्ये म्हणी, वाक्प्रचार हे सगळं काही शिकू शकतात परंतु ते तेवढं आकर्षक मुलांना देणं गरजेचं असतं.
यानंतर सुविचार पण लिहिलेले आहेत, जे विद्यार्थ्यांना उपयुक्त असे सुविचार असावेत, ज्यामधून मुलांना परिपाठामध्ये त्याचा वापर व्हावा, आयुष्य दैनंदिन जीवनामध्ये त्याचा वापर व्हावा आणि त्यांचं भविष्य हे उज्ज्वल व्हावं. मराठी भाषा ही खूप विस्तृत आहे. संतांनी सगळ्यात महत्वाचं मराठी भाषेला खूप महत्वाचं योगदान दिलेलं आहे. त्यामध्ये संत तुकाराम, संत सेना महाराज, संत सावताबाबा, संत निर्मळा आणि सगळ्याचं केंद्रस्थान आहे ही पंढरपूरची माऊली. मग त्यासाठी सुद्धा आम्ही मुलांना या संतांचा विसर करून पडू नये म्हणून जसं पाठ्यपुस्तकामध्ये संतवाणी आहे तसेच आम्ही सुद्धा वर्गामध्ये संतवाणीचा हे एक छानपैकी आकर्षक रंगरंगावटी सहित त्यांची संतवाणी या ठिकाणी लिहिलेली आहे. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही गडकिल्ले आहेत त्या गडकिल्ल्यांची किमान मराठी भाषिक लोकांना तरी माहिती व्हावी म्हणून आम्ही या ठिकाणी पन्हाळा असेल, रायगड असेल, सिंधुदुर्ग असेल यामध्ये आम्ही गड आणि किल्ले याचं एक छोटस शैक्षणिक साधन बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता सगळ्या ठिकाणी आपण जातो परंतु मराठी भाषा शिकवतो परंतु त्याचा वापर कोणत्या देशात होतो, कोणत्या प्रदेशात होतो, लोकसंख्या किती, लोक मराठी भाषा बोलतात, त्याचा क्रम कितवा आहे, बोली भाषा मध्ये त्याच्या किती प्रकारचे आहेत, भाषेचा कुळ कोणता आहे, लिपी कोणती, या सगळ्याची माहिती मुलांना हवी ना. मराठी फक्त बोलून चालत नाही तर मराठीचा वापर आपण का करावा, त्याचा क्रमांक किती आहे, 7 कोटी लोक आपल्याला प्रथम भाषा म्हणून याचा वापर करतात. भारतातच नाही मॉरिशियस आणि इस्रायल मध्ये सुद्धा आपल्या मराठी भाषेचा झेंडा त्या ठिकाणी मिरवला जातो. मग आपण ही सुद्धा माहिती विद्यार्थ्यांना पुढे देणं गरजेचं असत. यानंतर हे वर्ण प्रकाराचं एक आहे जे की यामध्ये स्वर व्यंजन स्वरादी याचा चार्ट हा आपल्याला अशा प्रकारे दाखवता येतो. मुलांना वारंवार वेगवेगळ्या कवींच्या कविता सुद्धा आपण देणं गरजेचं असतं म्हणजे ज्यामधून मुलांना जगण्याची कला, झगडण्याची कला आणि सोबतच अशा प्रकारे रंगीत रंगरंगावटी सहित दिल्यानंतर मुलांमध्ये सुद्धा अशा प्रकारची याला कॅलिग्राफी म्हणतात ती सुद्धा विकसित होते आणि ते सुद्धा मराठी भाषा व्यवस्थित प्रकारे लिहू शकतात आणि मोठ्या मोठ्या कवींचे विचार सुद्धा ते स्वतःकडे घेऊ शकतात. यानंतर ही एक आहे मराठी व्याकरणावरची कविता ज्यामध्ये नामापासून ते क्रिया विशेषण अव्यय असेल, केवळ प्रयोगी अव्यय असेल, उभयनामी अव्यय असेल, सर्वनाम म्हणजे जवळपास शब्दांच्या 8 जाती या कवितेच्या माध्यमातून आपण मुलांसमोर मांडू शकतो. ही कविता माझी स्वतःचीच आहे जी की मुलांना सोप्या रीतीने शब्दांच्या 8 जाती समजवण्यासाठी मी या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न केलेला. हे एक आहे जे की सगळ्यांनाच आवश्यक आहे. आपण राहतो मराठवाड्यामध्ये, मराठवाड्याला खरी झळ पाण्याची कळते म्हणून हे प्रत्येक विषय कुठला का असेना पाणी वापर योग्य वापर असावा, पृथ्वीची या निसर्गाचं समर्थन व्हावं म्हणून मी हे एक वर्गात लावण्यासाठी बनवलेलं साहित्य आहे. पाणी वाचवा म्हणजे जीवन वाचेल, विषय कुठला का असेना पाणी गरजेचंच आहे, पाणी असेल तरच जीवन आहे. आणि शेवटी एवढं सांगेन की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं ते सुद्धा आपल्या मराठी भाषिकांचंच होतं, त्यामुळे माझा अभिमान म्हणजे माझी भाषा, माझी भाषा म्हणजेच माझा प्राण, मी मराठी आणि मी मराठीचा, अशा प्रकारे आपल्याला सर्वांनाच आपल्या भाषेचा गर्व